स्वतः क्लार्क असल्याची बतावणी करायचा. क्लार्क असल्याचं सांगत एका दुकानातून त्यानं चेक देऊन दोन मोबाईल खरेदी केले, पण तो चेक बनावट निघाला. त्यावर नावही चुकीचं होतं. तो प्रत्यक्षात भामटा होता. आता हा सीसीटीव्हीत काय झालाय त्याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या सीसीटीव्ही फुटेज मध्ये पहा, मोबाईल शॉप मध्ये एक व्यक्ती मोबाईल खरेदी करण्यासाठी आलेला दिसतोय. त्याच्या समोर दुकानदारानं एक महागडा मोबाईल ठेवलाय. एक मोबाईल पाहिल्यानंतर तो दुकानदाराला दुसरा एक मोबाईल दाखवायला सांगतो. दुकानदारानं त्याला दुसरा एक मोबाईल दाखवला. त्यानं दोन मोबाईलचं बिल बनवलं, पण त्याच्याकडे पैसेच नव्हते. त्यामुळे या भामट्यानं चेकनं व्यवहार करण्याची विनंती केली. दुकानदारानं याला नकार देताच आपण प्रतिष्ठित अधिकारी असल्याचं सांगून दुकानदाराला विश्वासात घेतलं आणि चेक देऊन निघून गेला. पण दुकानदारानं चेक बँकेत टाकला त्यावेळी तो चेक नकली असल्याचं लक्षात आलं. चेक घेतला आणि आधार कार्ड घेतला आणि कस्टमरला जाऊन दिलं, पण ते चेक बाउन्स झाला. चेक बाउन्स झाल्याच्या नंतर आम्ही SBI ऑफिसमध्ये गेलो. हे आधार कार्ड वगैरे घेऊन तिथेच बराबर आहे का खोट आहे ते फ्रॉड निघाला माणूस. एवढे नोटबंदीच्या काळामध्ये चेक घेतले होते आम्ही, पण आजपर्यंत नव्हतं झालं. पण आता जर धोका होत असेल तर त्याच्या आधी तो फ्रेश एकदम चोर प्युअर चोर आहे. त्याच्या आधी त्यांनी बऱ्याच जणांना गंडवलं असेल, पण ते आम्हाला असं गोड बोललं आणि त्यांनी कॅशलेसचा मोठा इतका मोठा फटका दिला की ते सांगता येणार नाही. सीसीटीव्हीत दिसणारा हाच तो भामट आहे जो स्वतःला परभणी कृषी विद्यापीठाचा वरिष्ठ क्लार्क असल्याचं सांगत होता. बाबूराव पोळ असं या भामट्याचं नाव आहे. आरोपी बाबूराव इतकं चतुर आहे की तो अजूनही पोलिसांच्या जाळ्यात सापडला नाहीये. अनेक व्यापाऱ्यांना यानं लाखोंचा गंडा घातलाय. अनेक व्यापारी कर चुकवण्याच्या नादात चेकनं व्यवहार करून घेतात. याचाच फायदा घेत या भामट्यानं फसवणूक केली. आधार कार्ड आणि बँकेची सर्व माहिती चुकीची असल्यानं बाबूरावला पकडणं पोलिसांसाठी एक आव्हान आहे. फसवणूक करत असताना तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस असा शोध घेत आहेत. चालू आहे, हमारा क्राइम ब्रांच थ्रू चालू आहे. उसका आधार का नंबर से हमने उसका पता निकालने के लिए अभी कोशिश कर रहे हैं. फिर उसमें से एड्रेस मिला तो फिर आगे का तपास कर सकते. बैंक को भी हमने लेटर दिया जिस अकाउंट का ऑलरेडी कुछ उसका एड्रेस डिटेल्स वगैरह हमको मिल सकते हैं क्या. फिर दोनों डिपार्टमेंट से हमको रिप्लाई आना बाकी है. रिप्लाई आने के बाद तपास आगे बढ़ेगा. नोटबंदीच्या काळात चलन तुटवडा झाल्यानं व्यापाऱ्यांनी चेकद्वारे व्यवहार करण्यास सुरुवात केली. याचाच फायदा बाबूराव पोळ या आरोपीनं घेतला. हा भामटा अनेकांना चेकच्या व्यवहारातून लाखोंचा गंडा घालून पसार झालाय. बाबूरावनं आणखी कोणत्या जिल्ह्यात किती जणांना गंडा घातलाय हे त्याला अटक केल्यानंतरच कळू शकेल. महेंद्र कुमार मुथोळकर, TV9 मराठी, बीड.